आप देख रहे हैं आकाश गाथा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि विचार जिवंत ठेवण्याचं अनेकांनी काम केलंय। सांस्कृतिक अंगाने विचार कराल तर इथल्या भीमशाहीर कवी वादक या मंडळींनी साहित्यिकांनी केलंय। यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं ते काव्यसूर्य वामनदादा कर्डक यांचं। वामनदादा कर्डकांनी या महाराष्ट्रामध्ये असंख्य आपले शिष्य बनवले जे आजही वामनदादासारखं साधं राहून बाबासाहेबांचा उच्च विचार आपल्या पद्धतीने आपल्या परीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आपण भेटणार आहोत वामनदादांच्या अशाच एका शिष्याला, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक संगीतकार मिलिंद मोरे यांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र समाज परिवर्तनाचा विचार व लढा आपल्या जलसे शाहिरीतून अनेकांनी जिवंत ठेवलाय। याचे प्रमुख विद्रोही तुकोबाचा वारसा पुढे नेणारे काव्यसूर्य अर्थात वामनदादा कर्डक। नुकतेच त्यांचे जन्मशताब्दी वर्ष हे संविधान गीत वर्ष म्हणून जगभर साजरं झालं। वामनदादांच्या लेखणीचे हजारो शिलेदारांनी आजही त्यांची गाणी, शब्द, कव्वाली, लोकगीतांना मौखिक, मुद्रित तसेच ध्वनिमुद्रित परंपरेने जिवंत ठेवलंय। यापैकीच त्यांचं एक शिष्य म्हणजे उल्हासनगरातील गोड गळ्याचे गायक मिलिंद मोरे। घरची गरिबी असली तरी विचारांची प्रगल्भ श्रीमंती लाभलेला हा कलंदर गायक एक संवेदनशील कवी आणि तितकाच प्रतिभावंत संगीतकारही। आपल्या समाज व्यवस्थेचं भान आणि चळवळीशी बांधिलकी श्रेष्ठ मानून केवळ पैशासाठी कलेला नग्न न करण्याचे धाडस बाळगणारा एक प्रामाणिक कलावंत म्हणजेच मिलिंद मोरे। आकाशगाथा प्रस्तुत ब्लू सन्सचे आजचे अतिथी वक्ता आहेत आंबेडकरी कलावंत मिलिंद मोरे, जे उजाळा देत आहेत महाकवी वामनदादांच्या आठवणींना। वर्तन तुझा पिला सारे मी आहे उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 3 चोपड्या परिसरात। चला आपण भेटूया मिलिंद मोरे यांना। तलवारीचे तयांच्या न्यारे चिटोके असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते। वामनदादा कर्डकांनी आपल्या साध्या सोप्या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, त्यांचा विचार, त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। तेही हजारो वर्ष अजरामर राहील असं आपल्या काव्यात। आणि हीच शाहिरी परंपरा त्यांनी तितक्याच हळुवारपणे येणाऱ्या नवीन पिढीकडे हस्तांतरित केली। त्यांच्या पुढच्या पिढीतील वारसदार म्हणून आपण अनेक शाहिरांची नावं त्यापैकी आपल्या सोबत आले मिलिंद मोरे। मिलिंदजी, एका भाकरीच्या शोधात विदर्भातून उल्हासनगर मध्ये आलेला परिवारातील मुलगा मिलिंद आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला, महाराष्ट्राबाहेरही तुमची गाणी प्रसिद्ध आहेत, एक कवी, गायक, संगीतकार आणि खूप चांगला मनाचा माणूस, हा प्रवास कसा होता? बुलढाणा जिल्ह्यातील दैत खुर्द हे माझं गाव आहे आणि प्राथमिक शिक्षण माझं तिथेच झालं। त्यानंतर भाकरीच्या शोधामध्ये आई वडील आम्हाला घेऊन उल्हासनगर या ठिकाणी आले, खेमणी परिसरामध्ये। आणि मग इथं आल्यानंतर त्यावेळेस चळवळीचं वातावरण होतं बऱ्यापैकी आणि मग वस्ती वस्तींमध्ये सभा संमेलनं असायचे, कव्वाल्यांचे कार्यक्रम असायचे, मग अनेक कव्वाल्यांचे सामना बघण्यासाठी आम्हाला बघायची संधी मिळायची। त्याने या उल्हासनगर परिसरामध्ये बरेचसे कव्वाल्यांचे सामने वगैरे व्हायचे, तर शौकीन होतोच आम्ही, आवड होती त्या गाण्याची, त्यामुळे रात्ररात्र कव्वाल्यांची अगदी सामने आम्ही बसून ऐकायचो। आणि त्यानिमित्ताने अनेक कलावंतांच्या भेटीगाठी झाल्या, ओळख झाली, परिचय झाला। आणि त्यातच विठ्ठल भगत जे उल्हासनगर 4 भीम कॉलनीमध्ये राहतात, तर त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांच्याकडे माझं येणं जाणं सुरू झालं। बरंच त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं आणि एक आवड निर्माण होत गेली आणि आपल्याला मलाही वाटलं की मी सुद्धा चांगलं गायक होऊ शकतो चांगला, तर अशा पद्धतीनं मग याच्यामध्ये हा प्रवास सुरू झाला माझा।
मिलिंदजी, तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इतर गाणी गातातच, कव्वाली असेल, गझल असेल, भावगीत असेल, सुगम संगीत असेल किंवा लोकगीत असतील, पण तुमचा विशेष प्रभाव आहे तुमच्यावर तो वामनदादांचा. वामनदादांचा वादळ वारा असेल किंवा तुफानातील दिवे असेल या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनही तुम्ही महाराष्ट्राला परिचित आहात. तर वामनदादाचा आणि तुमचा पहिला संबंध किंवा पहिला सहवास तुम्हाला कसा लाभला होता? खरं म्हणजे लहानपणापासूनच आम्ही वामनदादाची गाणी गायचो, म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये असं किंवा कुठे मैफिल असली किंवा घरगुती काही कार्यक्रम असेल तिथे वामनदादाची गाणी आम्ही सादर करायचो. म्हणजे आवड लहानपणापासून वामनदादाकडे आमचं अट्रॅक्शन होतं. तर खरं म्हणजे मुंबईत ज्यावेळेस मी आलो तर त्यावेळेस मला वाटतं 86 दरम्यान वामनदादाची आणि माझी पहिली भेट उल्हासनगर 4 या ठिकाणी झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर वामनदादांनी मी गाणं ऐकवलं, माझं आवाज ऐकला, ते बोलले अरे फार सुरेख गाता मुलगा. तर एवढी फक्त त्यांची आणि माझी पहिल्या ओळखीमध्ये बोलणं झालं. वामनदादांचं सगळ्यात तुमचं आवडतं गाणं कोणतं? एखादं कडवं त्याचं सादर केलं तर आम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. खरं म्हणजे आज फार आनंद होतो की 132 जयंती बाबासाहेबांची केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी होते. आणि मग कुठेही असं होते गाणं वामनदादाची गाण्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला एक गाणं आवर्जून ऐकायला मिळेल आणि माझंही ते गाणं आवडीचं आहे. अच्छा अच्छा, ऐकवतो तुम्हाला. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. क्या बात. वामनदादा कर्डकांनी आयुष्यभर आपल्या शब्दांचं दान या चळवळीला दिलं, या देशाला दिलं, या बहुजन समाजाला दिलं, पण स्वतः मात्र पैसा आणि प्रसिद्धी यापासून वंचित राहिले. देशोंडी सारख्या एका छोट्याशा खेड्यात गुरांमागे तमाशाची गाणी गुणगुणणारा हा कवी कधीतरी भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांचा DNA होईल हे कदाचित त्यांनाही कळलं नसावं. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक कष्टाची कामं केली, पण त्यातही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारांवरची निष्ठा मात्र शेवटपर्यंत जपली. त्यांचं आपण अनेक म्हणजे भावभावनांचं विश्व रेखाटणारी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यातल्या त्यात आंबेडकरी विचार, बौद्धांचा विचार, फुले शाहू विचार हा त्यांचा स्थायी भाव जरी असला तरी माणसाची गाणी त्यांनी फार प्रामुख्याने लिहिली आहेत. मग ते भाऊ बहिणींचं नातं रेखाटणारं बंधुरे शिपाय असेल, खूप जुन्या पिढीला आवडणारं गाणं होतं, त्याचंही एक कडवं आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की नक्की. खरं म्हणजे वामनदादांनी सगळ्याच प्रकारची गाणी लिहिली, केवळ गीत न लिहिता, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, बरोबर, तर एक सुंदरसा विषय आहे. तुम्ही उल्लेखच केलाय. अरे बंधुर शिपाया तू देर दे रुपाया, बंधुर शिपाया तू देर दे रुपाया, चोळीच्या खणाला र जयंती सणाला, चोळीच्या खणाला र जयंती सणाला, राहते र तान माझ भर थंडीत उघड, अरे राहते र तान माझ भर थंडीत उघड, झाकाया पुरणार अर्ध नुगड, झाकाया पुरणार अर्ध नुगड. मिलिंदजी, वामनदादांच्या शाहिरीचं किंवा त्यांच्या कवनांचं काव्याचं
वेगळे पण तुम्हाला एक कवी म्हणून, एक गायक म्हणून, एक संगीतकार म्हणून तुम्हाला काय भावत? वामनदादांच्या लिखाणाचं वेगळेपण असे की वामनदादांचं गाणं हे अगदी खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या माणसालाही कळतं आणि उच्च विभूषित लोकांना सुद्धा म्हणजे समजू शकतं. म्हणजे कदाचित अगदी असं म्हणायचं झालं की जात असता तात बदला ताज तक्ता या जपा, त्याच ठाई आज दुसरा ताज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. म्हणजे अगदी शिकलेल्या सवरलेल्या माणसाला जमणार नाही असं साधे सरळ शब्द आणि यमक आणि त्यातलं प्रचंड सामर्थ्य. प्रचंड सामर्थ्य, बरोबर. आणि मुळात म्हणजे कसं ते ग्रामीण संस्कृतीतून आलेले होते, निसर्गाशी त्यांची फार मोठी जवळीक होती. बरोबर, त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये आपल्याला निसर्गाचं वर्णन नाही. अगदी असं म्हणा ना तुम्ही की या तुई 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 धारा हा शिवार भिजवा सारा, या तुई 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 धारा हा शिवार भिजवा सारा, उगवा मोत्यांचा चारा ग साजणी, उगवा मोत्यांचा चारा ग साजणी. किंवा मग नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट, तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट. नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट, तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट. मिलिंदजी, ह्या गायकीच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोण कोण तुमचे सोबती झाले, तुमचे मार्गदर्शक झाले, तुमच्यावर ज्यांनी प्रभाव टाकला असे कोण कोण होते? मला खरं म्हणजे मी ज्यावेळेस थोडस गायला लागलो तर रिदम किंवा काही सूर थोडा कच्चा असेल ते आपल्याला त्यावेळेस कळत नव्हतं. पण मग सुरेश धिवरे म्हणून एक संगीत विशारद गझलकार होते, तर त्यांची माझी ओळख झाली. त्यांनी अनेक म्हणजे बरंच मार्गदर्शन त्यांनी मला केलं, शिकवलं त्यांनी की गायचं कसं, उच्चार कसे असावे, म्हणजे हिंदी गात असताना सुद्धा गझल कशी गावी, कशी पेश करावी, म्हणजे अगदी उच्चारापासून ते त्यांनी बरंचसं काही मी त्यांच्याकडून शिकलो. आणि अनेक मंडळी भेटत गेली मग कव्वालीमध्ये किंवा गझल क्षेत्रामध्ये किंवा सुगम संगीत, म्हणजे एक माझा कल क्लासिकल म्युझिक क्लासिकलकडे पण थोडासा मी गेलो. हो, मला तेच विचारायचं होतं की तुमच्या बाबतीत नेहमी ऐकायला मिळतं की सुरेश वाडकरांकडे तुम्ही क्लासिकल शिकायला जात होतात पण ते तुम्हाला अर्ध्यावर सोडावं लागलं, नक्की तो किस्सा काय? खरं म्हणजे आपले पहिल्यापासून मी एक शास्त्रीय मला आवडत क्लासिकल गायला. आणि मग अशातच काही मित्रमंडळी होती आपली, म्हणजे सुनील जगताप वगैरे असेल किंवा, तर यांच्याशी माझा परिचय झाला. तोही नाटकात काम वगैरे करायचा, आम्ही सोबत करायचो नाटकामध्ये काहीतरी. तर असं करता करता मग असं वाटलं की सुरेश वाडकरांकडे शिकायला जायचं, म्हणजे काहीही नसताना अगदी आपल्याकडे पैसे नाही आहे, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो की नाही शकतो हे सगळं काही नाही, पण जायचं आपल्याला शिकायला जायचं त्यांच्याकडे, तिथपर्यंत पोचायचं. मग आम्ही डायरेक्ट नंदू अनप यांच्या रेकॉर्डिंगमध्ये गेलो, एक संघर्ष पिक्चरची रेकॉर्डिंग चालू होती, तर तिथे जगदीश केपूरकर यांची गाणी होती, त्यांच्याशी ओळख झाली. नंदू वनपणी त्यांनी ओळख करून दिली आणि मग त्यांना मी सांगितलं मला असं असं करायचं बा, सुरेश वाडकरांकडे शिकायला जायचं. तर ते बोलले ठीक आहे. त्यांनी बोलून सांगतो त्यांना. मग परत एकदा अशीच रेकॉर्डिंग असताना रेडिओ वाणीला, तर सुरेश वाडकर तिथे येणार होते, मला त्यांनी बोलून घेतलं आणि तिथं मग माझा परिचय करून दिला, हा मुलगा आहे याला तुमच्याकडे शिकायला यायचं आहे. मग सुरेश वाडकरांनी पत्ता दिला, मग फोन नंबर दिला आणि मला बोलले मला फोन करून ये. तेव्हा आता उतावेळ नसतं कधी, आता सुरेश वाडकरांशी आपल्याला भेटायचं चुकता. मग तिकिटाला पैसे होते, तिकिट खायला वडापाव खायला विदाऊट निघाले नाही. मग फोन केला आणि ते बोलले की तू असं कर, मी बाहेर चाललोय लंडनला, तुम्हाला एक महिन्यानंतर फोन कर. एक महिना कसा जाईल, मग मी 20 दिवस 10 दिवस बाकीच होते, आधीच फोन केला. त्यांचे एवढे शार्प होते ते त्यांच्या लक्षात होतं. मी बोललो सर मी मिलिंद बोरे बोलतो, तुम्ही बोलले ते मला फोन करा. अरे मी तुला एक महिन्यानंतर सांगितलं फोन करायला. अरे बापरे, म्हणलं मी म्हटलं एवढा मोठा म्हणून त्यांच्या काय लक्षात असेल.
ते बोलले अरे तुला मी एक महिन्यानंतर सांगितलं, तू पहिलेच गेला फोन. ठीक आहे म्हणतो, ये रविवार ये. त्यांनी मला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर मग त्याचा क्लास सुरू होता. स्वतः गात होते. मी बसलो, म्हणजे बसवलं बस. क्लास संपल्यानंतर मग मला बोलले, हां बोल. तर मग सुनील जगताप माझ्यासोबत होता, मित्र माझा. ते बोलले, सर याला तुमच्याकडे क्लास लावायचा. ते बोलले, मी मोठ्या मुलांना शिकवत नाही, फक्त जे लहान असतात त्यांना शिकवतो. मला थोडंसं डोळेच भरून आले माझे. म्हणलं, माझे आता निराश झालो ना. येस, नाही बोलले म्हणतं. मग नाही म्हटल्यानंतर मग मित्र माझा म्हटलं की बाबा ठीक आहे, म्हणलं नाही सर तुम्ही शिकवत नाही, पण याचं एक गाणं ऐका. तर मग ते म्हणले ठीक आहे ऐको. मग मी त्यांना एक गजल ऐकवली. कोणती आठवते? तीही सुद्धा मला सुरेश धुरेंनी शिकवली होती. हा, होणार पूर्ण केव्हा शपथा तुझ्या प्रीतीच्या, घर बांधणार केव्हा नगरीत या प्रीतीच्या, होणार पूर्ण केव्हा. तुषार करू तसं असा हात लावडा केला. म्हणजे अरे हा चांगला गातो या. अच्छा, म्हणजे ठीक आहे एक काम कर, मग तू पुढच्या रविवारी ये. मग बोललो ठीक आहे. मग आता एवढा आनंद झाला, पुढच्या रविवारी बोलवलंय आपल्याला. मग पुढच्या रविवारी गेलो. मग बसलो त्यांच्या क्लासला. स्वप्नील बांदोडकर वगैरे सोबतच होता. सोबतच होता तो, त्यावेळेस शिकत होता तिथे. मग क्लास संपल्यानंतर मग त्यांची बहीण आली मोठी, बोलवलं त्यांनी. बोलले अरे इसका गाणं सुना की आपने? बोले नाही, बहुत अच्छा गाता है, मगर ये आपने को कुछ दे नहीं सकता है. हाँ. इसको हमको सिखाना है. तो त्यांनी गाणं ऐकलं, आवाज ऐकला. ते बोले ठीक आहे, रख लो आपने पास. अशा पद्धतीने मग तिकडे थोडं संधी मिळाली. पण उल्हासनगर टू जुहूला जाणं, म्हणजे गरिबी तिथे आणि पैसे नसायचे. मग काय उपासमार खायचा प्रॉब्लेम, दिवस दिवस क्लास करायचा, आणि मग करायचं काय, रियाज कसा होणार, उपाशी पुढे रियाज कसा होणार. म्हटलं थोडे दिवस केलं, वर्ष दोन वर्ष, आणि मग सोडून दिलं. मग म्हणजे खर तर वामनदादांचं काम म्हणजे झोपलेल्या समाजाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर झोपलेल्या या समाजाला पुन्हा जागा करण्यासाठी त्यांची गाणी होती, त्यांचं प्रबोधन होतं. तर अशी जनजागृतीची गाणी त्यांची खूप आजही गेली अनेक वर्षांपासून आपण ऐकतो, त्याच गोडीने त्याच उमेदीने ऐकाविषयी वाटतात. ती म्हणजे तुफानातील दिवे असेल किंवा तांडा चालला, ही माणसाचं जनजीवन रेखाटणार आणि आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारी गाणी आहेत. तर ती जर आपण ऐकूया. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, पोटाच्या खळगीसाठी बांधून बिराड पाठी, पोटाच्या खळगीसाठी बांधून बिराड पाठी, तांडा चालला तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला. वामनदादांनी हा त्यांच्या भीमविचारांचा तांडा आपल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि प्रतापसिंग बोदडे असतील किंवा तुमच्यासारखे त्यांचे शिष्य असतील महाराष्ट्रभर आणि जगभर, ही गाणी त्यांची आजही अजरामर करत आहेत, बाबासाहेबांचा विचाराला गती देत आहेत. पण हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतोय की डीजे सारखे एक विद्वेषाची भाषा बोलणार किंवा कवी गायकांकडून अश्लीलतेकडे जास्त झुकणारी परंपरा ही उदयास येते, तर ही एक चिंतेची बाब वाटत नाही. खरोखर चिंतेची बाब आहे. आधीची जी लोक गाणं लिहायची, चळवळीला धरून असायची, म्हणजे अगदी जागृतीची गाणी असायची, त्यातून काहीतरी एक सामाजिक संदेश असायचा. हल्ली फार विचित्र चित्र आहे. आधीची काही लिहायचं, म्हणजे आता कमरे खालची तर आहेच, समजा ते मुकाबल्यामध्ये सुद्धा तो भाग आहेच, पण भीमगीत लिहिताना सुद्धा काय, म्हणजे अगदी माझ्या भीमानं
लावला जातीवादाच्या आईला घोडा, म्हणजे हे काही शब्द खालच्या दर्जाची. आणि आता हे गाणं मी युट्यूबला बरेचशी गाणी असं ऐकायला मिळतात. भीम जे 14 एप्रिलला सारं जग दन दन देन जग दन दनेल आणि कोरोना व्हायरस पण जयम करेल लिहायचं, अशा पद्धतीचं आजकालचं गाणं चाललंय. आणि ह्या नवीन पिढीतल्या मंडळीने थोडासा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बाबासाहेबांना वाचलं पाहिजे आणि व्यवस्थित मांडणी केली तर चांगलं लिहू शकतात लोक. वामनदादांचा आदर्श आहे, पुढे वामनदादांना वाचलं पाहिजे, त्यांची गाणी वाचली तर बरंच काही शिकण्यासारखं आहे. वामनदादांचं शिक्षण कमी होतं पण त्यांचा अनुभवाची शाळा मोठी होती. आणि मुळात काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हटलं की तो विवेकवादाशी आपण जोडला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना प्रेझेंट करताना तुमची भाषा, तुमचे उच्चार, तुमचा अभ्यास आणि तुमचं सादरीकरण त्याच तोलामोलाचं असायला हवं. वामनदादांची जशी शाहिरी परंपरा आहे, जलसांमधून त्यांच्या पथकां कला पथकांमधून कव्वालीमधून जेवढं त्यांनी हे केलं तेवढं त्यांची गाणी चित्रपटातून गाजली नाहीत. म्हणजे अनंत मानेंच्या सांगते ऐका या चित्रपटात त्यांची झालेली फसवणूक आपण जगजाहीर आहे. तर ते गाणं जे आहे ते खूप लोकांना आजही भुरळ पाडतं. ते या गाण्याचे काही शब्द आम्हाला ऐकायला आवडत. या गाण्याचा एक वेगळा तुम्ही किस्सा ऐकला असेल. बॉलिवूडचा हिरो आहे हा जॅकी श्रॉफ, तर त्या एका शो मध्ये आल्यानंतर त्याला विचारलं की तुमचं आवडीचं गाणं कोणतं आहे. त्याने आवर्जून सांगितलं होतं की मला एक सांगा या बेडीला माझ्या गुलछेडीला, हे माझं आवडतं गाणं आहे. म्हणजे बघा वामनदादांचं गाणं, आणि वामनदादा खरं तर चित्रपट सृष्टीपासून उपेक्षितच राहिले, उपेक्षित राहिले. परंतु त्यात एका शो मध्ये त्याला विचारलं की तुमचं आवडीचं गाणं आहे, तर त्यांनी हे गाणं सांगितलं की सांगा या बेडीला, सांगा या बेडीला माझ्या गुलछेडीला, सांगा ना या वेडीला हो माझ्या गुलछेडीला, तर तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा या वेडीला माझ्या गुलछेडीला, तर तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला, सांगा या वेडीला. वामनदादांनी म्हणजे बहुजन वर्गाची व्यथा तर मांडलीच, त्याच्यासोबत खरं तर आपण म्हणतो की दलित दलित नक्की काय असतं. दलित म्हणजे खरं तर फार मोठी संकल्पना आहे, फक्त विशिष्ट जात समूह यांच्या पुरता मर्यादित राहत नाही. दलित म्हणजे डिप्रेस, जो जो दाबलेला आहे, जो जो शोषित आहे, पीडित आहे, जो अन्यायापासून ग्रस्त आहे, असा प्रत्येक व्यक्ती जो जात पंथ धर्म भाषा लिंग याच्यामध्ये मोडत नाही, अशा प्रत्येक दलिताची व्यथा वामनदादांनी आपल्या गाण्यातनं मांडली आहे. तर अशी बहुजनांची व अशा दलितांची व्यथा मांडणारी काही गाणी आपल्याला ऐकायची. एक वामनदादांचं गाणं आहे, एक व्यथा आहे त्या गाण्यामध्ये. आणि एक एकीकडे प्रचंड गर्व श्रीमंती आहे आणि एकीकडे एक टाइमचं खायला सुद्धा दारिद्र्य, म्हणजे विषमता, आर्थिक विषमता आजही आजही आहे. तर असंच एक वामनदादांचं गाणं आहे, सांगा मला बिरला बाटा, सांगा मला बिरला बाटा, तो टाटा कुठं आहे गो, मग सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे गो, अहो सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठं आहे गो, आमचं बिराड उघड्यावर तिथं लुगडी लुगड्यावर, आमचं बिराड उघड्यावर तिथ लुगडी लुगड्यावर, या दुबळीच गुडक फडक भाटा कुठ आहे गो, सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुठ आहे गो. मिलिंदजी, आपण एकेकाळी गावकुसा बाहेरचं म्हणजे उकिरड्यावरचं निवडून होतो, आज आपण एकदम हायफाय पॉश सोसायटी मधील उच्च अशा इमारतीतलं कॅक्टस झालो आहोत. ही सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमया आहे. त्यांनी खर तर कुठल्याही विशिष्ट जाती समूहासाठी कार्य केलेलं नाही, त्यांनी इथल्या तमाम भारतीयांसाठी काम, मानवजातीसाठी, बाबासाहेब मानव जातीसाठी काम केलेलं आहे. एवढंच नाही की त्यांनी पशु पक्ष्यांसाठी म्हणा किंवा त्यांनी झाडी वेली नदी नाल्यांसाठी देखील कायदे केलेले आहेत. त्याच्यामुळे आपण अशा एका आविर्भावात वावरत असतो की हे सारं आम्हाला अचानक मिळालंय, पण याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की अनेक महापुरुष असतील यांचे श्रम आहेत,
याचा विसर आपल्याला पडतो. त्याच्यामुळे जाता जाता या पिढीला मिलिंद मोरे काय सांगतील. अग तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. सधम्म धेनू दिलीस दुधाळ, मिळे दूध आम्हा सदा सर्व काळ. सधम्म धेनू दिलीस दुधाळ, मिळे दूध आम्हा सदा सर्व काळ. मग त्यातलीच आम्ही चाखतो मलाई, त्यातलीच आम्ही चाखतो मलाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुबळ्यांना बळ दिलं, मुक्यांना शब्द दिले, म्हणून आज हा समाज ताठमानेने, स्वाभिमानाने, संपन्नतेने, समृद्धतेने जगतोय. त्यामुळे या देशातील प्रत्येक व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुण्यकर्माची कृतज्ञता असायलाच हवी. वामनदादांनी आपल्या शब्दांमधून, आपल्या विचारांमधून हा विचारांचा वादळवारा कोप्या खुप्या सगळ्या लाथाडत आजही पुढे नेतोय. आणि तुमच्यासारखे प्रामाणिक माणसं जे पैसा प्रसिद्धी याच्या आमिषाला बळी न पडता तो विचार जपून ठेवतायत, जतन करतायत, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला पोषक ठरणारी गोष्ट आहे. मिलिंदजी आपले खूप खूप आभार, आपण वामनदादांच्या अमूल्य अशा आठवणींवर प्रकाश टाकलात. धन्यवाद.